कर्जत येथे विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिस्तबद्धास्त संचालन केलं. कुटुंबाची, गावची आणि देशाची यशस्वीतता प्रमुखांवर अवलंबून नसते, तर ती त्यात राहणाऱ्या सदस्यावर अवलंबून असते. देश, गाव तुम्हाला काय देते याचा विचार न करता तुम्ही काय देऊ शकता याचा विचार संघ देत असतो, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्जत तालुका कार्यवाह भालचंद्र कुलते यांनी काढले. वर्षभरात साजरे केल्या जाणाऱ्या 6 उत्सवापैकी हा एक प्रमुख उत्सव आहे. हा संघाचा वर्धापन दिन आहे. 1925 साली डॉक्टर केशव हेडगेवार यांनी नागपूर या ठिकाणी या संघाची स्थापना केली आणि तिथपासून आजपर्यंत अविरत असं संघाचं कार्य चालू आहे. अनेक गंडांतर येऊन गेले, अनेक संकटे येऊन गेली. तळागाळातील सामान्य स्वयंसेवकांनी त्याला टक्कर देता पत्थर फुटती याप्रमाणे तोंड देऊन आज या ठिकाणचं स्वरूप आणलेलं आहे देशात. आणि ती नागरिकांची संघटना ही सक्षम पाहिजे, गुणातीत पाहिजे, तरच त्या देशाचा विकास होऊ शकतो. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आज कर्जत येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रभात फेरी काढून शहरात शिस्तबद्ध संचलन केलं, तर बाजारतळ येथे प्रतिमा पूजन आणि शस्त्रपूजन करण्यात आलं. कर्जत येथे सालावादप्रमाणे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सकाळी 8 वाजता सुश्राव्य वाद्यांच्या आवाजात बाजारतळ येथून फेरी काढण्यात आली. या फेरीच्या अग्रभागी भगवा ध्वज घेऊन स्वयंसेवक चालत होते. संघाच्या विशिष्ट चालीवर वाजणाऱ्या वाद्यानं अंगात स्फुरण चढत होतं. शहरातील मुख्य रस्त्यावरून हे संचलन काढण्यात आलं. संचलनादरम्यान विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, तर काही पद्यही यावेळी म्हटलं गेलं. बाजारतळ येथे फेरीची समाप्ती झाली. यावेळी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मानसिंग आबा निंबाळकर, पोपटभाई देसाई, ॲडव्होकेट कैलासराव शेवाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि शस्त्रपूजन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्जत तालुका कार्यवाह भालचंद्र कुलथे यांनी संघाबाबत अधिक माहिती दिली आहे. यावेळी तालुका सहकार्यवाह अरविंद मुळे, व्यवस्थाप्रमुख स्नेहल देसाई, अरुणकाका भणगे, उमेश जेवरे इत्यादींसह अनेक बालक, तरुण, ज्येष्ठ स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. शेवटी प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत.